पासून 11-12-2018 पासून जे आम्ही काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे, खरं वास्तविक पाहता हे आंदोलन 19 तारखेपासून चालू आहे, 19-11-2018 पासून चालू आहे. आमची मागणी 1982 पासून जी प्रलंबित मागणी आहे की आम्हाला चतुर्श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे. ही मागणी खूप दिवसापासून आम्हाला मानधन म्हणून 5,000 रुपये दिले जातं. आजच्या काळात 5,000 रुपये म्हणजे काय याच्यात परवडत नाही. आमच्या मुलांचं शिक्षण असेल किंवा काय, आतापर्यंत आम्ही खूप मोर्चे केले, नाशिक पासून मुंबईपर्यंत लॉंग मार्च केलेला आहे, चालत आंदोलन केलेलं आहे, काही वेळा अन्न त्याग केलेला आहे, तरी या सरकारनं आम्हाला कुठल्याही बाबतीत कुठलाही न्याय दिलेला नाही. त्यासाठी आम्ही आजपासून काम बंद आंदोलन करत आहोत. किती कर्मचारी तुमच्या आंदोलनात सहभागी आहेत? आता सातारा जिल्ह्यामध्ये आमचे 700 कर्मचारी आंदोलन उतरले सहभागी आहेत. चतुर्थश्रेणी मिळालीच पाहिजे, हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. माझं नाव जयवंत कोंडीबा गायकवाड, मी माझी सातारा तालुका अध्यक्ष आहे आणि या लढ्यामध्ये मी पहिल्यापासून उडी घेतलेली आहे. गेली कित्येक वर्षापासून आमची ही मागणी आहे. नाशिकवाल्यांनी लॉग मार्च काढला, चालत गेले, उपोषणला बसले, अनेक आंदोलनं केली, पण या शासनानं किंवा याच्या अगोदरच्या शासनानं सुद्धा कोतवालावरती अन्याय केलेला आहे. कोतवालांना 5,000 रुपये काही सुद्धा होत नाही. साधं निवडणुकीची कामं असू द्या, जे काम पडेल ते कोतवाल करणार. अगदी एखादा कारकून हजर नसला तर त्याच्या जागेवर आम्ही बसून काम करीत असतो. अगदी एखादा शिपाई नसला ते काम करीत असतो. आम्ही भागातून यायचं म्हणलं तर आम्हाला 70-80 रुपये लागतात रोज. जर आता आम्ही काम करायला तालुक्याच्या तहसीलदारांनी बोलवलं तर आम्हाला यावंच लागतंय. निवडणुकीचं काम आहे, यावंच लागतंय. निवडणुकीच्या कामापुरता तांत्रिक काय थोडाफार भत्ता मिळतो, पण जी काही इतर कामं असतात ती नाईट ड्युटी आम्ही करीत असतो, होम ड्युटी आम्ही करीत असतो. आम्हाला 70-80 रुपये रोज लागतात याला. वाळूची ड्युटी असली रात्री 10 वाजता सुद्धा आम्हाला मंडल अधिकारी कळत आमचा तलाठी संबंधित तलाठी उठवतो आणि चल बाबा आम्ही जात असतो. आणि चुकून काय झालं तरी आम्हालाच धरलं जातं. आणि आमचा गावचा वसूल आहे, गावचा वसूल सुद्धा करायला आमचा सिंहाचा वाटा असतो. आम्ही 100% वसूल प्रत्येक वर्षी करून देत असतो. आणि 70-80 रुपये रोज गेले तर आम्हाला शिल्लक काय राहते आमच्या बायका पोराला किंवा मुलाला भाकरी मिळायची मुश्किल झाली, शिक्षण मिळत नाही, इतकी आमची वाईट अवस्था आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आमची मुलं मोठी झाली, कॉलेजला वगैरे जायला लागली तर मोठी फी आहे त्यांची, त्यांचा प्रवास खर्च आहे, आणि हे आता परवडत नाही. अगदी इतकी आमच्यावरती वेळ आलेली आहे वाईट की आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. आम्ही 4 दिवस आम्ही धरणे आंदोलन करतोय आणि 4 दिवसानंतर पुन्हा वरिष्ठांशी आम्ही संपर्क साधून पुन्हा आम्ही आमरण असा अन्न त्याग पाणी त्याग करणार आहे आणि आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहे. आता आम्ही थांबणार नाही आणि या जागेवरून उठणार नाही, आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत, असं आम्ही सर्वांनी सातारा जिल्ह्या संघटनेच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे आणि आता आम्ही थांबणार नाही. हे तुमचं राज्यभर आंदोलन आहे का जिल्ह्यात? हे राज्यभर आंदोलन चालू आहे, पण आझाद मैदानाला केलं आंदोलन, त्यांनी काय तारीख दिली, त्यांनी काय पुन्हा निर्णय घेतलेला नाही. पुन्हा आज 22-23 झालं, आमच्या आयुक्त कार्यालय नाशिकला, तिथं नाशिक जिल्ह्यातली लोक 22 ऑगस्टपासून तिथं बसलेले आहेत लोक, अजून काही निर्णय नाही. परवा कोल्हापूरची लोक उपोषणला धरणे आंदोलन चालू केलेलं आहे, सांगलीवाल्यांनी केलेलं आहे आणि आज सुद्धा आम्ही इथून केलेलं आहे सातारा जिल्ह्यानं. आणि आता उद्यापासून पूर्ण आंदोलन हे जिल्हाभर राज्यभर असणार आहे, कोणी थांबणार नाही. आणि हे आंदोलन आमचं शेवटचं असणार आहे, नाहीतर आम्ही सामुदायिक काहीतरी वेगळं असं निर्णय घेणार आहे. एक दिवसीय आंदोलन आहे का तुम्ही? नाही, हे बेमुदत आंदोलन आहे, पण 8 दिवसात आमचं जर हे बेमुदत आंदोलनाचा निर्णय त्यांनी सरकारनं शासनानं घेतला नाही तर आम्ही अन्न पाणी त्याग आम्ही करणार आहे. आम्ही तशी तयारी केलेली आणि आम्ही थांबणार नाही. आता मरो किंवा जोगो काय होईल त्याला आम्ही समोर म्हणजे आम्ही देणार आहे तोडत्या गोष्टीला, नाहीतर असं मरायची वेळ आलेली आहे आमच्यावर.